कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खडका फाटा टोल नाक्यावर खासगी बसला भीषण आग, 15 प्रवासी थोडक्यात बचावले। छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खासगी बसचे टायर फुटून अचानक आग लागली। सदर घटना आज बुधवारी पहाटे 5 सुमारास नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाका येथे घडली आहे। आगीत सदर बस पूर्णपणे जाळून खाक झाली असून बसमधील सर्व 15 जणे सुदैवानी बचावले। मंगळवारी रात्री भोसरी पुणे येथून जामोद जळगावकडे निघालेल्या साईराम ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाका येथे आग लागली। प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे। यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले व वाहतूक सुरळीत चालू केली। तसेच भेंडा येथील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।